वंचित बहुजन अघाड़ी ने महाराष्ट्र लोकसभा इलेक्शन के लिए उम्मीदवारों की पहली लिस्ट जारी कर दी। 37 उम्मीदवारों की इस लिस्ट में प्रकाश अम्बेडकर ने वंचित समाजों को उम्मीदवारी देने की भरपूर कोशिश की है। इस लिस्ट में उम्मीदवारों के नामों के साथ इनकी जात का भी जिक्र किया गया। वंचित अघाड़ी ने इस फहरिस्त में 2 मुस्लिम उम्मीदवारों के नामों का ऐलान किया है, जिसमें परभनी से आलमगीर खान अखिल मोहम्मद और हाथकंगले लोकसभा सीट से असलम बादशाह जी को टिकट मिला है। इस लिस्ट में एक भी एमआईएम का उम्मीदवार अब तक शामिल नहीं है। लोगों की तवज्जो का मरकज रही औरंगाबाद सीट का ऐलान इस लिस्ट में नहीं किया गया। औरंगाबाद सीट को लेकर चल रहे तनाजे के दरमियान प्रकाश अम्बेडकर ने इस मसले पर अपनी भूमिका स्पष्ट की। औरंगाबाद बद्दल असं आहे की देवगौडांनी मला फोन केला होता आणि त्याच्यामध्ये औरंगाबादची सीट त्यांना पाहिजे होती, ही 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे। आता मी त्यांना असं विचारलं होतं की तुमचा उमेदवार कोणता, ते म्हटलं कोलसे पाटील असेल, तेव्हा आम्ही त्यांना ग्रांट करून टाकली, पण तुम्ही झाला आम्ही काही वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार तिथे उभा करणार। आज तिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाही आहे आणि येणारही नाही। त्यामध्ये मी ओएसी इम्तियाज आणि डॉक्टर गफार अशी असणारी एक बैठक नांदेडला झाली आणि त्या नांदेडच्या बैठकीमध्ये त्यांनी ओएसीनीच विचारलं तुमच्या कोणी लढणार आहे का, लोकसभा कोणी लढणार आहे का। ते म्हटलं लढणार असेल तर मग मला इथे सांगायला की ह्या सीट्स मागायला। त्या बैठकीमध्ये असं झालं की त्यांनी ह्या सगळ्यांनी म्हटलं की आपल्याला लढायची नाही, विधानसभा लढायची आहे। तर मी त्यांना असं म्हटलं जेवढ्या विधानसभा तुम्ही मागणार तेवढ्या विधानसभा मी ग्रांट करतो, म्हटलं मी संख्याही विचारत नाही। आणि म्हणून त्यांनी नांदेडच्या सभेमध्ये जाहीर केलं की एमआयएम इलेक्शन लढणार नाही। आता असणारं दिसतंय की इम्तियाज जे आहे ते लढायला मागतात आहे। आता त्यांनी लढायचं की न लढायचा हा निर्णय ओएसीच घेणार आहे, असे प्रश्न असे आहेत त्याच्यामध्ये। आता जो इम्तियाजनी जनता दल बरोबर बसून ओएसीनं सांगितलं, देवगौडा आणि ओएसी चांगले मित्र आहेत, त्यांच्या प्रचारालाही गेले होते, त्याच्यामुळे तो ते सॉर्ट आउट करून घेतील असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। नाही मी आता त्याच्यामध्ये आता माझं मत मी प्रकट करणार नाही, त्या दोघांचं त्यांनी सेटल केलं पाहिजे। जो कोणी उमेदवार येईल तो उमेदवार वंचित बहुजन आघाडी स्वीकारेल।